बालाजी नगर येथील रोड डांबरीकरण न झाल्यास सर्व नागरिक जिल्हाधिकारी यांची भेट घेणार. आता सविस्तर वृत्त. अकोला शहरातील खडकी परिसरातील बालाजीनगर रहिवासी यांनी रोडचे डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. बालाजीनगर येथील सार्वजनिक रस्ता हा 20 वर्षांपासून डांबरीकरण करण्यात आला नाही. सदर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी वारंवार नगरसेवक व महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा मागणी केली आहे. परंतु या परिसरातील नागरिकांच्या समस्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे असा आरोप बालाजीनगर रहिवाशांनी केलाय. महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात स्थानिक नगरसेवक व आमदार यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असल्यावरही बालाजीनगर येथील सार्वजनिक रस्ता डांबरीकरण करण्यास टाळाटाळ करीत आहे. तरी या परिसरातील रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करावा अशी मागणी रहिवाशी यांनी केली आहे. यावेळेस परिसरातील नागरिक उपस्थित होते. ऋषभ राजेश काळे, मी खडकी परिसरातील रहिवासी असून हा बालाजी नगर रोड आहे. बालाजी नगर रोडमधील जे रहिवासी सध्या उभे आहेत यांची माझ्याकडे अशी तक्रार आहे की या रोडचं डांबरीकरण करण्यासाठी या परिसरातील लोकांनी अनेक वेळा नगरसेवक, आयुक्त, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले, परंतु हा रोड डांबरीकरण होत नसून या रोडचे डांबरीकरण करण्यासाठी परिसरातील नागरिक कार्यालयात वारंवार चक्रा मारत आहे, नगरसेवकांना भेटत आहे, तरी या रोडचे डांबरीकरण करण्याचा जो प्रस्ताव आहे तो शासन स्तरावर प्रलंबित आहे. आणि या संदर्भात परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा आयुक्त यांना निवेदन दिले, त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाकडे निधी उपलब्ध नाही. तरी मी या रहिवाशांतर्फे अशी मागणी करतो शासनाकडे की हा रोड लवकरात लवकर डांबरीकरण करून या रोडच्या या परिसरातील जे नागरिक आहे यांची समस्या निकाली काढावी. अरे सर, बालाजीनगरमध्ये राहते, 25 वर्षापासून इथं राहते, पण रोड झाला नाही सर. खूप त्रास आहे मला रोडचा. तुम्ही रोडच्या संदर्भात कोणाला भेटले? नगरसेवक शिवापूरचे. अच्छा, काय म्हणत ते? हो म्हणतात ढोरे सर, हो हो म्हणतात. 5-7, 10-12 जणी 2-4 वेळ गेलो होतो आम्ही. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा YouTube न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.